हरिओम, मी लक्ष्मण सिंह नलावडे, सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे। परमपूज्य बापूंकडे येण्याआधी मी कसा होतो आणि आत्ता कसा आहे त्याबद्दलचा अनुभव मी आत्ता आपणापुढे मांडत आहे। बापूंकडे येण्याआधी मी एक खरं सांगायचं झालं तर एक वाया गेलेली केस असंच म्हणता येईल, कारण नोकरी सुटलेली, दारूचं व्यसन लागलेलं, कर्जबाजारी झालेलो आणि त्यामुळे डोक्यात नाना प्रकारचे विचार येत होते। आणि बरोबर आज 24 वर्षापूर्वी म्हणजे 2 जुलै 1998 साली मला बापूंकडे, बापूंच्या पादुकांचं दर्शन आणि बापूंकडे येण्याची, उपासनेला येण्याची संधी मिळाली। आरती आणि दर्शन झाल्यावर असं प्रचंड प्रसन्नता मला तिथे जाणवली, खूप सुंदर असा अनुभव तिथे आला। 2 जुलै 1998 प्रथम उपासना केंद्रात गेलो, ते उपासनेचं पुस्तक मला तिथं देण्यात आलं, पण सगळं काही वेगळंच होतं। कधी संस्कृतमधले शब्द कधी वाचले नव्हते लहानपणापासून, आणि ती तशी कशी बशी उपासना केली। आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंतचे जेवढे काही शनिवार झालेत, बापूंच्या, परमपूज्य बापूंच्या कृपेने एकही शनिवार माझा चुकला नाही, ही सुद्धा त्यांचीच लीला। त्यानंतर निवेदनात ऐकायला लागलो की अश्वत्थ मारुती पूजन श्रावण महिन्याच्या 3 शनिवारी परमपूज्य बापू अश्वत्थ मारुती पूजनाचा कार्यक्रम मुंबईला गेल्या 1-2 वर्षापासून चालू आहे असं सांगण्यात आलं। तर तिथं जा, मला उत्सुकता लागली की बापूंना आपल्याला बघायचं आहे। पण खरं तर मुंबईलाही कधी गेलेलो नव्हतो, मुंबईला न गेल्यामुळं कसं जायचं, म्हणून आदल्या दिवशी रात्री पैशाची अडचण, आदल्या दिवशी रात्री पॅसेंजरनी एकटाच बसलो, दादरला उतरलो, ज्या ठिकाणी अश्वत्थ मारुती पूजनाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी पोहोचलो 9:30 वाजता। पण तिथं गेल्यावर कधीच बसायची सवय नाही, 2-2, 2.5-2.5 तास बसायचं। म्हटलं आता बापूंना तर आपण पाहिले, आता सगळा काही अश्वत्थ मारुती पूजनाचा विधी बापूंनी करून घेतला, त्या मंडळीकडून, म्हणजे हनुमंताच्या मूर्तीचा शेंदूर शनीच्या मूर्तीला लावायचा, आणि मग काय काय त्या ज्या काही विधी होत्या। दर्शनाच्या रांगेत गेलो, छानपैकी बापूंच्या चरणावर डोकं ठेवलं, दर्शन झालं आणि एकटा परत पुण्याला आलो। ते तो क्षण कधीच न विसरण्यासारखा होता। त्यानंतर अशी ओढ लागली की बापूंना आता गुरुवारचं पण बघायला जावं, म्हणून दर गुरुवारी नाही पण कधीतरी जमेल तेव्हा मी गुरुवारचं 1-2 वेळा गेलो। अक्टोबर 1998 आणि 1 नोव्हेंबर 1998 हे 2 दिवस बापूंचं प्रवचन पुण्यामधील श्रद्धावानांसाठी होतं, मॉडर्न हायस्कूल येथं। आणि मला 31 तारखेला बापू ज्यावेळी येतात त्यावेळी बापूंच्या चरणांवरती फुलं वाहण्याची सेवा मिळालेली होती। आणि त्या दिवसापासून 31 ऑक्टोबर 1998 मी दारूला स्पर्शसुद्धा केला नाही किंवा आधी त्याच्या आधी घेत होतो असंही मला कधी वाटलं नाही, असा हा आपला बापू आपलं जीवनाचं आणि गेल्या ह्या 24 वर्षाच्या कालखंडामध्ये जे जे काही म्हणून अनुभव बापूंनी मला दिलेत त्याची गिनतीच करता येणार नाही। असं परम मोठी आई आणि परमपूज्य बापूंच्या कृपाशीर्वादाने आज मी आपल्यासमोर उभा आहे। श्रीराम अंबज्ञ नाथ संवित, जय जगदंब, जय दुर्गे।